सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पहिला पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा नमस्कार आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे लाडू लहान मुलांसाठी तर खूपच उत्तम आहेत चला तर यासाठी पहिल्यांदा आपण एक चमचा साजूक तूप घेऊयात आणि त्यामध्ये चांगले मुठभर काजूचे तुकडे घेऊन ते तळून घेऊयात छान थोड्याशा त्याच्या कडा लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेऊयात बघा आता मस्त थोडेसे लालसर झालेले आहेत आता आपण हे गार व्हायला ठेवून देऊयात आणि यामध्येच आता आपण एक वाटी भरून साजूक तूप थोडंसं सा गरम करून त्यामध्ये अडीच वाट्या नाचणीचे पीठ घ्यायचं आहे अडीच वाट्यासाठी एक वाटी तूप आणि हे मंद आचेवरती आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे मध्ये कसली गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपण भाजून घेऊयात अतिशय मंद आचेवरती आपल्याला हे चांगले वीस ते पंचवीस मिनिटं भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसन लाडूचं बेसन भाजतो तसं यामध्येच मी वेलचीचे दाणे देखील टाकलेले आहेत तुम्ही वेलचीची पूड देखील वापरू शकता पण ती भाजून झाल्यावर ॲड करा बघा आता आपलं पीठ मस्त रवाळ दिसायला लागलेलं आहे रंग देखील बदललेला आहे आणि मस्त खमंग वास सुटलेला आहे आता हे, आपले हे पीठ भाजून झालेलं आहे आपण हे गार होण्यासाठी ठेवून देऊया गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या बारीक केलेला गूळ तळलेले काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आपण ह्यामध्ये मिसळून घेऊयात बेदाणे देखील घेतलेले आहेत मनुके ते आपण वरून लावूयात हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आपण थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात अशा पद्धतीने बारीक करून आता वरून ह्याच्यामध्ये खसखस थोडीशी भाजून एक चमचाभर आणि थोडीशी जायफळ खिसून घालूयात म्हणजे खमंग मस्त वास येईल आता हे छानपैकी हाताने मिसळून ह्याचे आपण आता लाडू वळायला घेऊयात आणि लाडू वळताना वरून मनुके किंवा बदाम किंवा जे काही आपल्या आवडीचे आपण ड्रायफ्रूट्स लावून लाडू वळून घेऊयात छानपैकी वाढीसाठी अतिशय उत्तम कॅल्शियमचा मोठा स्रोत असे हे लाडू आहेत खूप छान लागतात आणि मुलं देखील आवडीने खातात तुम्ही जरूर करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद